सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानं त्यांची सुटका करण्यात आली. ससून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना काळं फासण्याचा इशारा तृप्ती देसाईंनी दिला होता. त्यानंतर तृप्ती देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कात्रजमधील घरातून त्यांना ताब्यात घेतलं होतं. काही वेळातच त्यांना सोडून देण्यात आलं. तृप्ती देसाई यांनी ससून जिल्हा रुग्णालयात डॉक्टर अजय चंदनवाले यांना काळं फासण्याची धमकी दिली होती. डॉक्टर चंदनवाले यांनी अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याशिवाय त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती. 8 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. ससून रुग्णालयाचे जे डीन आहे चंदनवाले यांनी जे आहे ते त्यांच्या अपंगत्वाचं चुकीचं प्रमाणपत्र देऊन एमपीएससी आयोगाची आणि शासनाची 7 वर्ष फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा अन्यथा 8 दिवसानंतर त्यांना काळं फासणार अशी मी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली होती. त्यामुळे मी काळं फासणार म्हणून त्यांनी मी धमकी दिली म्हणून त्यांनी तो गुन्हा दाखल केला बन गार्डन पोलीस स्टेशनला आणि त्यानुसार जे आहे ते एनसी दाखल झाल्यामुळे आणि अनेक आंदोलनाचे हाजी हरिगर्ग असेल शहीद शिंगणापूर असेल एक ठिकाणी डिटेन केलं होतं. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करायची आहे म्हणून सकाळी 9:30 घरी पोलीस आले आणि निमित्तानं सांगितलं होतं की मी स्वतः येते. मी दुपारी जे आहे ते स्वतः लिहून देते पोलीस स्टेशनला माझ्या गाडीने येते. परंतु तुम्ही जर आला नाही तर बळाचा वापर करावा लागेल आणि आम्हाला जबरदस्ती तुम्हाला उचलून न्यावं लागेल असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे मी पोलिसांबरोबर बन गार्डन पोलीस स्टेशनला गेले. तिथं मला त्यांनी 1 नोटीस दिली जे आहे प्रतिबंधात्मक कारवाई आणि ती जी नोटीस दिली त्याच्यावर मी सही करून जे आहे ते मला हे पत्र मिळालं. परंतु 15 दिवसच मी एकामध्ये थांबू शकते. त्यांचं जे हाताचं अपंगत्व आहे त्याची ऑनलाईन तपासणी झाली पाहिजे आणि तिथं तपासणी अहवाल 15 दिवसात द्यावा अन्यथा काळे फासण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं मी त्या नोटीसवर लिहून दिलेलं आहे. एमपीएससीचा जीआर 2011 जी आहे ती जाहिरात आलेली होती आणि त्याच्यामध्ये अपंगत्वासाठी जी आहे ती सीट आरक्षित होती आणि त्याच्यामध्ये 40% वर अपंगत्व असावं लागतं. परंतु एमपीएससीच्या जीआर मध्ये ज्या अटी होत्या म्हणजे जर उमेदवार जो आहे एलिजिबल तो एकतर अंशतः बधिर पाहिजे त्याच्या हातामध्ये जो आहे तो अफेक्ट पाहिजे किंवा पायामध्ये अफेक्ट पाहिजे अशा 3 अटी होत्या. त्या 3 अटींमध्ये कुठेही बसत नाही. चंद्रनवाल यांनी 42% जे सर्टिफिकेट आहे ते सादर केलेलं आहे. 42% सर्टिफिकेट हे कुठेही हात पाय आणि अंशतः बधिर याच्यामध्ये 40% वर बसत नाही. याच्यामध्ये 3 कंबाईन वेगवेगळे त्यांनी डिसेबिलिटी दाखवलेली आहे आणि ते प्रमाणपत्र दिलेले जे प्रमाणपत्र एमपीएससीच्या अटीमध्ये बसत नाही म्हणून गेले 7 वर्ष झाले जे आहे ती शासनाची फसवणूक करतायत असा आमचा आरोप आहे. त्यामुळे 15 दिवसाच्या आत त्यांची जी काय आहे ती हाताच्या अपंगत्वाची ऑनलाईन तपासणी करावी. हाताचं अपंगत्व जर 40% वर आलं तर ते तिथं कॅपेबल असू शकतात. जर 40% वर ते अपंगत्व आलं नाही तर एमपीएससीचा एमपीचे 7 वर्ष फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी. मला ताब्यात घेतलं होतं आणि 1 तासाभरामध्ये जे आहे ते 149 ची नोटीस दिली आणि त्याच्यावर मी ते लिहून दिलं की मी 15 दिवसाची मुदत घेतली आहे. मी तुम्हाला नोटीस पण पाठवून देतो. मला घरी पाठवले.